नमस्कार, रसस्वाद मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 600 ग्राम तांदूळ घेतलेत, हे धुवून चांगले सुकून घेतले. 400 ग्राम चणा डाळ आहे, 1 वाटी पोहे घेतली आहे आणि 1 चमचा मिरी. आता हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पहिल्यांदा आपण डाळ भाजून घेऊया. गॅस आपण मीडियम वरती ठेवलेला आहे. चणा डाळ भाजून झाली आहे. आता आपण तांदूळ जरा भाजून घेऊया. तांदूळ आपले भाजून झाले. मी 4-5 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे. तशी चण्याची डाळ पण मी 4-5 मिनिटे परतून घेतली. चकलीची भाजणी चांगली झाली तर चकली चांगली खुसखुशीत होतात. पोहे भाजूया. पोहे चांगले भाजून झाले आहे. 2 ते 3 मिनिटं आपण परतलेली आहे. मिरी मिरी भाजून झाली आहे. मिरी घातली चकलीमध्ये की चकलीला टेस्ट चांगली येते. काढून घेऊया. चणा डाळ, तांदूळ, पोहे आणि मिरी हे आपण मिक्स केले आहे. आणि आता मोठा चमचाभर आपण ओवा घेतला आहे. तो ओवा भाजलेला नाही आहे, कच्चाच आहे. तो आतमध्ये मिक्स करूया. हे सगळं सारण मिक्स झालं आहे आणि हे आता चक्कीवरसून आपण बारीक दळून घेऊन येणार आहोत. 1 किलो चकलीचं भाजणीचं पीठ आपण घेतलेलं होतं, त्यापैकी मी हे 1/2 किलो आता घेतलेलं आहे. 2 चमचे तीळ, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा तेल. आता आपण पहिल्यांदा तेल गरम करून घेऊया. तेल तापेपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. तीळ, हळद, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया. चांगलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे तापून. जास्त जर आपण तेल तापून घातलं तर ही भाजणी आपली चांगली भाजलेली आहे तर मग चकली तळतेवेळी तुटतात. मग आता थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया चांगलं आणि मळून घेऊया. असं त्यामध्ये मी कलर वापरला नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर वापरू शकता. पीठ आपलं मळून झालं आहे. थोडंसं आपण तेल घालूया. पीठ मळून झालेलं आहे आणि आता 30 मिनिटं आपण हे पीठ सेट व्हायला ठेवून देऊया. पीठ सेट होऊन 30 मिनिटं झालेली आहे आणि मी आता 2 मिनिटं हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे. आता आपण हे चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ घालून चकली पाडून घेऊया. इथून हा शेवटी बंद करून घ्यायचा. अशा पद्धतीत हे आपण करून घेऊया. तेल तापलेलं आहे. चकली तेलामध्ये सोडूया. गॅस मंद ठेवलेला आहे एकदम. परतून घेऊया. चकली आपण काढून घेऊया. भाजणीची चकली एकदम चवीला खूप छान झाली आहेत आणि खुसखुशीत पण झाली आहेत. तर अशा पद्धतीत तुम्हीही करून बघा आणि मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.